नमस्कार मंडळी, आत्ता आपण सध्या पाळस गणेश मंदिर या ठिकाणी आलेलो. थोड्याच वेळात दर्शन घेऊया की लॉकडाऊन आहे त्यामुळं काही दिवस बंद होतं, पण 11व्या दिवशी शेवटच्या दिवशी आजचा 10वा दिवस आहे. तर आपण दाखवत बघा, हे आमचं मंदिर आहे पाळस गणेश मंदिर, तालुका भोकर जिल्हा नांदेड. या ठिकाणचं असं सुंदर असं दृश्य आहे, मंदिर आहे. दरवर्षी खूप गर्दी असते, परंतु यावर्षी गर्दी नाही, लॉकडाऊन असल्यामुळं लांबणं दर्शन घेता येते. बघू शकतो बघा आपण अशा पद्धतीनं आहे. हा परिसर पूर्ण दरवर्षी भरलेला असते, परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळं गर्दी पण खूप आहे. काही बंधन होते, पण शेवटी गाववाल्यांना दर्शनासाठी मोकळं करण्यात आलेलं आहे. ते आपण बघू शकतो, रथ आहे सुंदर असं, खूप प्रसिद्ध आहे या भागामध्ये. तरी पण बघू शकतो नमस्कार मंडळी, श्री पांढरे पाळस गणेश मंदिर या ठिकाणी आज गणपतीचं विसर्जन होणार आहे. कोरोना व्हायरसमुळं म्हणावं तेवढं जास्त प्रमाणात नाही, आणि जास्त वेळ थांबवलं पण जात नाही. तरी पण आपण 11 दिवसात काय दर्शन देऊ शकलो नाही व्यवस्थित, तर आज देण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ. श्री पाळस गणेश मंदिर यांची मूर्ती जी आहे आमच्या गावची, ती यांचं विसर्जन चालू आहे. अशा पद्धतीनं बघू शकतो आपण, सुंदर असे दिसते. आलो आलो, चला जाय, 2 मिनिट आलो, 8 दिवस झाले थांब की जाय. अरे काय नंबर घेणार तुम्ही? जय चल खाली उतरा लागतं. तर म्हणजे आपण अशा पद्धतीनं बघू शकतो पाळस गणेश यांचं विसर्जन, मिरवणूक चालू आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा.
नमस्कार मंडळी, श्री पाळस गणेश या मंदिर या ठिकाणी आलेले आहोत। पण विसर्जनांची तयारी चालू आहे। दाखवू शकतो, बघू शकतो, बघा आपण। हे आमच्या गावची गणपती आहे। जल्लोषात विरोध घेत आहेत लोक गावकरी। अशा पद्धतीनं भाविक दर्शनाच्या प्रयत्नात आहेत। खूप गर्दी आहे। तसं अर कुठं पत्ती आहेस? तोंड दाखव थोडं। इकडे 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 घेतलो थोडा आपण। काय दिसना तेच महत्वाचं दाखवायचं। हां, हे महत्वाचं आहे रे। झूम काट, झूम पूर्ण पाण्यापर्यंत सोडत पाळस गणेश मूर्तीपाशी ही जी छोटी मूर्ती असते याचं विसर्जन करत असतात। आणि ही जी अगोदर दाखवलेली चंदनाची मूर्ती आहे, 1947 पासून स्थापना केलेली आहे। म्हणजे त्यापासून या मूर्तीचं पाण्यात विसर्जन करत नाही। ही छोटी मूर्ती आहे मानाची, त्याचं पाण्यामध्ये विसर्जन करतात वाहत्या पाण्यामध्ये। आणि मूर्ती तसंच वर्षभर मंदिरात ठेवलेला असते। पन्नू गणपती मंदिराचा परिसर आहे। दरवर्षी खूप मोठ्या उत्सवात 11 दिवस या ठिकाणी भरपूर भाविक येतात। महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या ठिकाणीहून या भाविक येत असतात। परत याच मंदिरामध्ये स्थापित केलं जातं। हे मंदिर आहे पाळस गणेश मंदिर। बाटला
आहेस रे? आम्ही तवापासूनच आलो. तर गणपतीच्या रथाचं हे आपण रूप बघू शकतो. अशापैकी सुंदर अशा सागडाच्या याच्यामध्ये बनवलेलं रथ असं सुंदर असं आहे. गणरायाचं या ठिकाणी बसवलं जाते आणि अशा पद्धतीने केलं जातं. आणि हा परिसर आहे ते गणपतीचा परिसर आहे, मंदिर आहे. अशा पद्धतीनं व्यवस्थितरित्या दाखवलं जाते. दर्शनाला ही जी रांग आहे, भाविक दर्शनाला येत असतात. अशा पद्धतीने